नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पगार वाढ संदर्भात दोन महत्वपूर्ण निर्णय निर्गमी झालेले आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सविस्तर. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पगार वाढ संदर्भात दिनांक 22 जुलै 2024 रोजी दोन महत्वपूर्ण निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. या संदर्भातील दोन निर्णय पुढील प्रमाणे पहा. आदिवासी विकास विभागाअंतर्गत 22 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णयनुसार आदिवासी विकास विभागातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर सुधारित मानधन लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक सेवकांना 16,000 रुपये, माध्यमिक शिक्षक सेवकांना 18,000 रुपये, तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना 20,000 रुपये इतके सुधारित मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सदर सुधारित मानधन 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयानुसार देण्यात आले आहे. या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय आपण इथं दाखवत आहोत, तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मासिक मानधनामध्ये 1,000 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. दिनांक 22 जुलै रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सद्यस्थितीत असणाऱ्या 2500 रुपये प्रतिमहा मानधनातील राज्य शासनाच्या हिश्श्यातील 1,000 रुपये प्रतिमहा इतके वाढ करून प्रतिमहा 3,500 रुपये इतके मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि या संदर्भातील निर्णय सुद्धा इथं आपण दाखवत आहोत. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.